इन द टाइम सेलिब्रेटिंग कम्युनिटी का प्रेसिडेंट दिस वाले का जो सत्य समीकरण जो ना वास्तव में ये दिमाग को डालते ते म्हणजे बदल आणि या गाण्याचे गुगल अँड सोल ज्यांनी हे गाणं गायलंय असे सगळे जण आज आपल्या सोबत आहेत ते म्हणजे आपला दादा प्रशांत दादा सोनाली ताई आणि केवल नमस्कार स्वागत आहे तुमचं थँक्यू गाणं खरंच खूप छान झालंय दादा म्हणजे प्रश्नच नाही म्हणजे रोमॅन्टिक गाण्याचं असं होल अँड सोल आणि नंतर इक्वल टू प्रशांती असं कुठेतरी सगळ्या प्रेक्षकांना देखील आमच्या वाटतंय तर काय सांगशील आता पदर एक वेगळंच टायटल आहे म्हणजे विचारही नाही केलेला की पदर म्हणजे प्रश्न म्हणतो पदर असं होतं ते काय आहे त्यात मी ऍक्च्युली आधी मी ती लाईन सुचली मला त्याच्यामध्ये मला तो टायटल मिळाला पदर सो आधी टायटल नव्हता मिळाला बेसिकली असं होतं कधी कधी की मला टायटल आधी मिळतो मग पण हे गाणं स्पेसिफिकली लिहिता लिहिता कळालं की पदर पण पदर हे जेव्हा शब्द समोर आला तेव्हा मला कळालं की पदर हे खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात कारण साडी जितकी इम्पॉर्टंट आहे तेवढं तिचं पदर ही इम्पॉर्टंट आहे कारण जेव्हा आपण साडी घेतो वेगवेगळ्या कलरच्या रंगाच्या बट पदरचं आपण नक्षी बघतो पदर पदरावरती काय काय काम आहे बोलतात पण पदरावरती जर तारीचा मोरणाचा हवा सो त्यामुळे पदराचं एक वेगळा व्हॅल्यू आहे आणि शृंगारिक आहे त्यामुळे त्या हिशेबाने ते पिक्चरायझेशन करण्याचं ठरलं आणि केलं आणि लोकांना ते आवडलं गाणं 3 दिवसात 1 मिलियन सुद्धा झाले सो आय एम व्हेरी हॅपी ताई अमित तर तुला खूप छान असं अवॉर्ड पण मिळालं तर त्याच्यासाठी पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन अशी खूप छान गाणी तुझ्याकडून आम्हाला ऐकायला मिळलं आणि हे खूप छान झालंय खूप छान साथ दिलेस म्हणजे एकत्र एकदम छान कॉम्बिनेशन जेव्हा समोर तुझं गाणं येतं तेव्हा प्रत्यक्षात तुझं काय डोक्यात असतं की हे कारण त्या इमोशन्स पहिले आपल्याला अनुभवायला लागतात नंतर ते बाहेर म्हणजे इमॅजिनेशन नेहमी कुठलंही गाणं मला गायचं आहे हा थॉट जेव्हा येतो तेव्हा डोक्यात हेच असतं की त्या गाण्याला जास्तीत जास्त जस्टिस कसं मिळेल मग त्याचे शब्द काय आहेत त्या शब्दांना त्या गाण्याची गरज काय आहे त्या गाण्यासाठी लागणारा टोन असेल कारण प्रत्येक गाण्यासाठी एक वेगळा टोन एका वेगळ्या टोनची गरज असते म्हणजे कधी ब्रॉड टोन लागतो कधी सॉफ्ट आवाज आपल्याला द्यावा लागतो किंवा फील प्रमाणे आपल्याला काय गाण्यामध्ये डायनॅमिक्स करता येईल सो हे टेक्निकल गोष्टी सगळ्या सर्वात आधी लक्षात येतात आणि समोर गाण्याचे लिरिक्स असतात त्यामुळे ते शब्द वाचता वाचता तो फील येऊन जातो प्रत्येक शब्दाला कुठला शब्द किती सॉफ्टली गायला पाहिजे किंवा कुठल्या शब्दाला लाडी गायला हवं किंवा तो जो तो फील त्या शब्दाचा असतो सो टेक्निकल गोष्टच असते डोक्यात बाकी फील करून असं काही स्पेसिफिकली नसतं मेबी ते शब्दच इतके इम्पॉर्टंट रोल प्ले करतात एखाद्या गाण्यामध्ये की ते शब्द वाचता वाचताच आपल्याला काय त्या गाण्याबद्दल कळतंय ते आपसुकपणे गाता गाता निघून जातो तो फील एखादी अशी गाण्यातली ओळख जी तुला एकदम अरे वाह हे छान होतंय किंवा हे छान आहे पदर गाण्यातली मला तो शेवटचा पॅच आवडतो करुणी शृंगार नेसून पैठणी निघाले मी बाई सजण्याच्या घरी ते मला खूप प्लेफुल आणि छान शब्द वाटतात आणि म्हणजे कुठल्याही मुलीला आवडतील असे शब्द कारण शृंगार हा मुलीचा फेवरेट असतो म्हणजे साडी नेसणं त्यातल्या त्यात पैठणी साडी आणि मग तो शृंगार करणं सगळं आणि निघाले मेवे सजनाच्या घरी वगैरे हे इतके जॉयफुल शब्द आहेत तर ते मला आवडले करुणी शृंगाराने सुन पैठणी निघाले मे बाई सजनाच्या घरी मौसम झाले बेमान बरोबर उडतो पदर बाई फिरते चाले तुफान रा बरोबर उडतो पदर बाई फिरते चाले तुफान रा छान थँक्यू दादा सांगशील गाणं छान आहेच आणि त्याला आपल्याला कुठेतरी गायला मिळतंय किंवा प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचणार आहोत आपण आपल्या आवाजातून तर काय सांगशील त्याबद्दल कसं वाटतं आता प्रशांत सोबत तर नेहमी माझं मिक्स मी गाणी करत असल्यामुळे प्रत्येक गाण्यात मी असतोच इन्वॉल्व ह्या गाण्यात मी सिंगर म्हणून पण बऱ्याच दिवसांनंतर आज काम करतोय त्यामुळे मला एक वेगळं म्हणजे एक वेगळा आनंद होताच अच्छा ह्या गाण्यामध्ये प्रशांतने एक थोडी टास्क दिलेली मला तू नेहमी गाणी गातोस ती तुझ्या नॉर्मल टोनमध्ये गातोय जो माझा सॉफ्ट रोमॅन्टिक असा आहे सो ह्या गाण्यामध्ये तुला फुल ऑन एनर्जी द्यायची आहे
एकदम जेवढं थ्रो देऊ शकतो म्हणून एनर्जेटिक गायलास मला आता कळलं आहे, जेवढं थ्रो देऊ शकतो तेवढं आणि तेवढंच ते रोमॅन्टिक पण वाटलं पाहिजे. सो मी दोनदा का तीनदा ते गाणं गायलंय आणि मग फायनल रिझल्ट जो होता त्यामुळे तो ऐकून आम्ही सर्व हॅपी होतो. सो आम्ही अशा प्रकारे काही ना काही प्रयत्न करत असतो जे खूप युज्युअल नाही वाटलं पाहिजे, काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे आपल्याला ही एक टास्क एक्झॅक्टली आणि त्यातून काहीतरी शिकायला मिळतं, काहीतरी एक्सप्लोअर करायला मिळतं स्वतःसाठी. सो अशा पद्धतीने हे गाणं छान असं झालेलं आणि आपल्या ऑडियन्सला सुद्धा आवडतंय. ते एखादं गाणं जेव्हा आपण बघतो ते बघायला पण तितकंच छान असतं, तर मला ते लोकेशन खरंच खूप कमाल आणि पण ते नुसतं दिसतंय त्याच्यात नाही, त्याच्या मागे खूप काहीतरी नक्की असू नये. जेव्हा एखादी गोष्ट इतकं छान दिसते त्याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी असतात. दादा तुझ्याकडून ऐकायला नक्की आवडेल की कसा आहे हा प्रवास, कारण ते दिसताना छान दिसते अप्रतिम पण मागचा कुठतर प्रवास किंवा काय असा एखादा किस्सा की तुम्ही आजही तू म्हणजे सांगशील. आहे गाणं ऍक्च्युली अशा ठिकाणी शूट झालं, गळसुबे शिखराच्या पायथ्याशी एक गाव आहे, बारी जागेदारवाडी असं गाव आहे आणि सुंदर गाव आहे बट वॉटरफॉल वगैरे इतके सुंदर आहे तिथे, पण तिथे पोचण्याचा जो रस्ता आहे तो खूप खडक म्हणजे असं कठीण रस्ता आहे, छोटे छोटे रस्ते आहेत आणि आम्हाला एका डोंगरावरती आम्हाला शूट करायचं होतं जो डान्स पाय तिथे चांगण्यासाठी सुद्धा खूपच कठीण तो रस्ता होता. तेवढ्या वर अर्धा तास आम्हाला चालत जाऊन वरती आम्ही ट्रेक करून ऑलमोस्ट ट्रेकिंगवालाच होता तो आणि ट्रेकिंगचा तो पूर्ण हे होता, बट ट्रेक केल्यानंतर तिथे जाऊन ज्या आम्हाला बोटी भेटले नॅचरल बोटी ते ॲक्च्युली आमच्यासाठी खूप मोठी आहे, त्याच्यामुळे आज जे सुंदर काही दिसतंय बट आम्ही त्या लोकेशनपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत केली. आमच्या आर्ट टीमने तेवढं सगळं सामान वरती आम्हाला चालायलाच फक्त एवढा त्रास होत होता. कधी रेकीला गेला येस तर त्यावेळी असं एवढं सगळं कठीण आहे तरी पण आपल्याला करायचा निर्णय तू घे, कारण ते सुंदर आहे ना लोकेशन, कारण ते लोकेशन असे मिळत नाहीत आणि त्या गावामध्ये जे आम्हाला जे हवं होतं गाण्यामध्ये ते सगळं होतं तिथे, त्याच्यामुळे आपण थोडं मेहनत करू बट हे लोकेशन पेक्षा बेटर आता काय मिळेल, कारण आपल्या युज्युअल नको, आपल्याला सगळं सुंदर सुंदर पाहिजे. आम्हाला वॉटरफॉल पण असा हवा होता की जिथे आजूबाजूला सगळे डान्सर्स नाचतील, म्हणजे तिथे उभे राहतील, स्पेस पाहिजे. आता मोठे वॉटरफॉल वरती कुठे नाचवणार, कॅमेरामध्ये सगळे डान्सर्स दिसले पाहिजे, मग मला तो मिळाला तिथेच. छोटा वॉटरफॉल होता जिथे रिस्क नव्हती, पाणी कमी होतं आणि मग त्याच्यामुळे मग सगळं तिथे होतं, थोडं कठीण होतं आमच्यासाठी पण ते सुंदर दिसावं या हिशोबाने तेच परफेक्ट होतं आमच्यासाठी. हा जो प्रवास होता तो साधारणतः किती दिवसाचा चालला होता किंवा झोप कितपत नाही झाली किंवा किती मेहनत लागली होती असं? झोप तर खूप कठीणच असते, शूटला तर मिळतच नाही. त्याच्या आधी पण रेकी झाली, त्याच्यानंतर आर्ट डिरेक्शन टीमने काम सुरू केलं, टीमने आम्ही कॉस्ट्युम्स वगैरे फायनल झाले आर्टिस्ट सोबत, कोरिओग्राफी सेट झाली, कोरिओग्राफी रिहर्सल झाली एक दिवस पूर्ण, त्यात अनुश्री आजारी पडली पण लकीली ती दुसऱ्या दिवशी थोडी एक दिवस आधी आम्ही तिला ते सलाईन वगैरे लावली, त्याच्यामुळे ती थोडीफार ओके झाली आणि नंतर मग पुन्हा शूटला गेलो आणि चांगल्या पद्धतीने शूट झालं. बट या सगळे प्रोसेस ऍक्च्युअली मला ती आवडते, त्याच्यामुळे झोप नाही भेटली तरी ज्या दिवशी रिलीज होतं त्याच्यानंतर खूप चांगली झोप लागली. रोमॅन्टिक नाही ऍक्च्युअली तोच झालाय प्रश्न. मागच्या किती कित्येक महिन्यामध्ये मी खूप सारी गाणी केलेली आहेत बट रोमॅन्टिकच लोकांना आवडतात, काहीच करू शकत नाही. शिवबाच्या नाव सारखं म्हणजे मी मध्यंतरी जी गाणी केली बाप्पानाथ कुळ केलं त्याच्या आधी शिवबाचं नाव होतं, आला बैलगाडा होतं, हे रोमॅन्टिक गाणी नाही आहेत बट मी ह्या गाण्यांना खूप जास्त प्रेम दिलं जातं, तर मला असं वाटतं त्यांना पण द्या आणि ते पण माझीच गाणी आहेत. किंवा ती गाणी तुझी आहेत अशी माहिती आले तुम्हाला की ती जिद्दना सोडली सगळे जर स्टेटससाठी अजून माहिती नाही तर मी लिहिली आहे खूप लोकांना, त्याच्यामुळे मी अशी पण गाणी केलेली आहेत आणि फक्त लोकांना आता ते प्रेमाचं हवं आहे, त्याच्यामुळे मी दोन तीन गाण्यानंतर जर एखादा प्रेमाचं टाकलं ते व्हायरल होऊन जातात आणि लोकांना वाटतं अरे नखरे हेच केलंय त्यांनी. सो तसं नाही, मध्ये केलेली आहेत, फक्त तुम्ही प्रेम द्या तेवढंच आहे. येस येस नक्कीच नक्कीच. स्वतः जात प्रेक्षकांना काय सांगाल आणि सेलिब्रिटी प्रमोटर्स जाता जाता एवढं सांगेन सेलिब्रिटी प्रमोटर्सच्या सर्व प्रेक्षकांना आम्हा सगळ्या टीम कडून हॅपी दिवाळी. येस हॅपी दिवाळी. आणि गाण्याच्या दोन लाईन.
कोणत्या आता ते करून शृंगार झाला. घे तू हुकलाईन घे डायरेक्ट. हुकलाईन घे ना डायरेक्ट. थैंक यू सो मच.